आई तुळजा भवानीचं दर्शन घेण्याचा योग येणं ही देखील जीवनातली एक अत्यंत महत्वपूर्ण घटना असते। यापूर्वी देखील अनेक वेळा मी दर्शन घेतलं, मात्र उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी आल्यानंतर पहिल्यांदाच तुळजापूरला या ठिकाणी राणादादांच्या निमंत्रणावरून मी आलो आणि आज आईचं दर्शन घेतलंय। आणि आई ही शक्तीची देवी आहे, त्यामुळे आई तुळजा भवानीला शक्ती मागितली आहे। सन्माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जे सरकार आम्ही तयार केलंय, या सरकारला जनसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याकरता, त्यांना सामाजिक आर्थिक पाठबळ देण्याकरता आईने आम्हाला शक्ती द्यावी। आणि त्यासोबत देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी जे आईचे उपासक आहेत, त्यांनाही हा देश पुढे नेण्याकरता आई तुळजा भवानीने शक्ती द्यावी असं आईच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे। साहेब, आता पुजाऱ्यांनी असं साकड घातले की आपल्याला देशाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली, असं आहे की लोक आपापल्या शुभेच्छा व्यक्त करतात, पण मी ज्या जागी आहे त्या जागी पूर्णपणे समाधानी आहे। आणि महाराष्ट्राची सेवा करायला मिळणं ही देखील एक अत्यंत महत्वाची घटना आहे। आणि आज देशामध्ये इतकं सक्षम नेतृत्व आहे की आमचं तर म्हणणं आहे की पुढचे 20 वर्ष त्यांनीच नेतृत्व करावं। आमदार साहेब कॅबिनेटमध्ये कधी विस्तार? नक्कीच, आता आईने शक्ती दिली तर विस्तारही लवकरच होईल, काळजी करू नका। उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री विकासासाठी कोणते प्रकल्प महत्वाचे राबवणार आहात आपण? मला असं वाटतं की महत्वाचे प्रकल्प राबवायला सुरुवात केली आहे। आताच रेल्वे संघर्ष समितीचे लोक या ठिकाणी भेटले आणि 20 वर्षापासून संघर्ष चालला होता, परंतु आता तो संघर्ष हा आम्ही त्या ठिकाणी त्याला 450 कोटी रुपये बजेटमध्ये आम्ही दिलेले आहेत, केंद्र सरकारने पैसा दिलेला आहे। आणि मला असं वाटतं की राणादादांनी चांगला त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामुळे आता रेल्वेचा प्रकल्प होतोय। या ठिकाणी आई तुळजा भवानी मंदिराचा जो परिसर आहे, याचं जे काही आपल्याला चांगलं त्या ठिकाणी काम करायचं आहे, त्याला देखील आपण राज्य सरकार केंद्र सरकार दोन्हीकडनं त्याला आपण निधी उपलब्ध करून देतो। त्यासोबत आता नगरपालिकेने देखील यात्रा अनुदान वाढवून देण्याच्या संदर्भातली एक मागणी केली आहे, तर त्याही मागणीवर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ। आणि यासोबत आपल्याला माहिती आहे कृष्णा मराठवाडा सारखा एक प्रकल्प जो या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ त्या ठिकाणी 24,000 हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणू शकतो, त्या प्रकल्पाला आपण 2019 साली सुरुवात केली। आता पुन्हा नवीन सरकार आल्यानंतर 11,500 कोटी रुपयाची मान्यता त्याच्याकरता दिली आहे आणि त्याच्याकरता मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देऊन मराठवाड्याची तहान भागवण्याकरता हाही एक महत्वाचा प्रकल्प आम्ही करतो आहोत की ज्यातनं मोठा फायदा होणार आहे। साहेब, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री मौर्य म्हणतात उद्धव ठाकरे यांच्यासाठी भाजपचे दरवाजे खुले आहेत, फक्त त्यांनी समोरून यावं। नाही, ते काय बोलले मला माहिती नाही। साहेब, तानाजी सावंत म्हणतात की जी जाहिरात दिली गेली ती त्या संघटनेने एका नेतृत्वाला मोठं करण्याचा प्रयत्न दाखवलेला आहे, मात्र दुसरीकडे भाजपचं या सर्व ह्याच्यामध्ये योगदान नाही आहे असं देखील त्यातनं प्रतीत होत आहे, कसं उत्तर असेल? काही उत्तर द्यायचं नाही, अशा गोष्टीला थोडे उत्तर द्यायचं असतं, किती काम आहेत आपल्याकडे उत्तर देणं? लोकसभेची भारतीय जनता पक्षामध्ये आमचं एक पार्लमेंटरी बोर्ड आहे आणि आमचं केंद्रीय नेतृत्व आहे, ते आमचं केंद्रीय नेतृत्व या संदर्भातला निर्णय करेल। शिंदे साहेब आणि मी आम्ही एकत्रित बसू, कुठेही काही अडचण असेल तर त्या अडचणी सोडवू। सगळ्या पक्षाच्या शेवटी सगळ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना हे वाटतं की आपण निवडणूक लढवली पाहिजे, आपल्या पक्षाने लढवली पाहिजे, आमच्याही पक्षातल्या लोकांना वाटतं की सगळीकडे आपण लढवलं पाहिजे, त्यांच्याही पक्षातला वाटतं सगळीकडे आपण लढवलं पाहिजे, ह्यात काहीही वावगं नाहीये। पण वस्तुस्थिती जी असेल, शेवटी आम्ही दोघं एकत्रित आहोत, मोदीजींना पुन्हा पंतप्रधान बनवायचं आहे। मोदीजींना पंतप्रधान बनवण्याकरता ज्या व्यक्तीला आणि ज्या पक्षाला लढवण्याची आवश्यकता असेल, एक मताने आणि एक दिलाने लढू।